नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 16 जानेवारीच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर या ठिकाणी मी तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या करंट अफेअर न्यूज घेऊन आलो आहे, ज्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या असते। तर या ठिकाणी पहिली न्यूज तुम्ही बघू शकता, बोनी गॅब्रियल हिने मिस युनिवर्स पेजंटचे विजेतेपद पटकावले। काय म्हणतात, डिटेलमध्ये बघूयात न्यूज। जगभरातील 84 स्पर्धकांना मागे टाकत USAच्या आर बोनी गॅब्रियल हिने 71व्या मिस युनिवर्स पेजंटचे विजेतेपद पटकावले आहे। गॅब्रियलच्या रूपात जगाला नवी मिस युनिवर्स मिळाली आहे। 15 जानेवारीला न्यू ऑलियन्स येथे पार पडलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात यंदाचा मिस युनिवर्स खिताब जाहीर करण्यात आला। भारताच्या हरनाज कौर सिंधू हिने नव्या मिस युनिवर्सला मानाचा मुकुट देऊन गौरवले। व्हेनेझुएलाची अमंडा जुडामेल पहिली तर डॉमिनिकन रिपब्लिकची आंद्रेना मार्टिनेज दुसरी विजेता ठरली। तर भारतीय दिविता रायने टॉप 16 स्थान मिळवले। हे महत्त्वाची एक न्यूज होती। पुढची महत्त्वाची न्यूज आहे, मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत लेमी हेमानोतला विक्रमी वेळेसह जेतेपद। 2 वर्षाच्या खंडानंतर प्रचंड उत्साहात रविवारी संपन्न झालेल्या 18व्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेच्या एलिट गटात पुरुषांमध्ये हायले लेमी आणि महिलांमध्ये अचलेम हेमानोत या इथिओपियन धावपटूंनी विक्रमी वेळेसह जेतेपद पटकावले। यासह त्यांनी $85,000 बक्षीस आणि $15,000 बोनसच्या रूपात आपल्या नावे केले। एलिट गटात भारतीयांमध्ये पुरुष विभागात ऑलिम्पिक पटू आणि 2017च्या आशियाई अजिंक्यपद मॅरेथॉनचा विजेता गोपी थोनाथने बाजी मारली। हेमानोतने अग्रस्थान मिळवताना दशकभरापासून विक्रमी मोडीत काढला। यापूर्वी मुंबई मॅरेथॉनमध्ये एलिट महिलात सर्वोत्तम वेळेचा विक्रम हेलेटीन किप्रेकरच्या नावे होता। तिने 2013च्या स्पर्धेत ही कामगिरी केली होती। तर पुढची महत्त्वाची न्यूज आहे, खाशाबा जाधवांना गुगलची डुडलसह मानवंदना। जगभरात आंतरजाल म्हणजे इंटरनेट वापर करताना हवे ते शोधण्याचे माध्यम सर्च इंजिन मानल्या जाणाऱ्या गुगलने रविवारी भारताचे दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचे स्मरण करत खास डुडल तयार करून त्यांना आगळी मानवंदना दिली। स्वतंत्र भारताला ऑलिम्पिकमधील पहिले व्यक्तिगत पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांची रविवारी 97वी जयंती होती। अशावेळी जगभरात शोध माध्यमात अग्रस्थानी असलेल्या गुगलने त्याची आठवण ठेवत त्यांच्या जयंतीनिमित्त खास डुडलची निर्मिती केली। तुम्ही गुगलवर सर्च जर केला असेल तुम्हाला दिसली असेल। सर्वप्रथम 1948 लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सहभाग घेतला। कोण तर त्या इथं नाव दिलेलं आहे त्यांचं, जाधव यांनी। पुढे मात्र तेव्हा त्यांना गादीवर मॅट खेळावयाची सवय नसल्याने त्यांना 6व्या स्थानावर समाधान मानावे लागले। पुढील 4 वर्षात त्यांनी वजन गट वाढवून कठोर मेहनत घेतली आणि 1952 हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक कांस्यपद मिळवून दिले। पुढची महत्त्वाची न्यूज आहे, विराटचा आणखी एक विक्रम। विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या 3र्या एकदिवसीय सामन्यात विक्रमी खेळी खेळली। त्याने 110 चेंडूत नाबाद 166 धावा केल्या। कोहलीने या 1.5 शतकाच्या जोरावर अनेक विक्रम केले। विराट कोहलीने धावाबरोबर षटकारांचा विक्रम केला, ज्यामध्ये त्याने ब्रायन लारा, किरॉन पोलॉन्ड, शेन वॉटसन या खेळाडूंना मागे टाकत वीरेंद्र सेहवागची बरोबरी केली। कोहलीने त्याच्या 1.5 शतकासह सचिनला मागे टाकले, ते त्याचे घरच्या मैदानावरील 21 दिवसीय शतक आहे, जे भारतीय सर्वाधिक 1 दिवसीय शतकांचा विक्रम आहे। 1 दिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने आतापर्यंत 136 षटकार लगावले आहेत। शतकांच्या बाबतीत कोहलीने माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागची बरोबरी केली। या प्रकरणातील दोघेही संयुक्तपणे सहभागी 6वे भारतीय फलंदाज आहेत। विराट कोहलीने महिला
जयवर्धनेला मागे टाकत वन डे त सर्वाधिक धावा करणारा 5वा फलंदाज ठरला आहे. पुढची महत्त्वाची न्यूज आहे, रोहित शर्माने वन डे क्रिकेटमध्ये केला खास विक्रम, कोणता बघूयात. भारत आणि श्रीलंका संघात मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना खेळला जात आहे. तसेच भारतीय संघाने विराट कोहलीच्या नाबाद 150 जोरावर श्रीलंकेला 391 धावांचे लक्ष दिले. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने 42 धावा केल्या. त्याचबरोबर रोहित शर्माने एक विक्रम केला ज्यामध्ये त्याने एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले आहे. एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा डिव्हिलियर्सच्या पुढे गेला आहे. रोहित शर्माने तिसऱ्या सामन्यात 24वी धाव घेताच केल्यामुळे वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या एबी डिव्हिलियर्सच्याला मागे टाकले. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा आता 17व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर या यादीत तो 6वा भारतीय आहे. ओके, तर आता काही दिनविशेष बघूया. सन 1681 छत्रपती संभाजीराजे यांना छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला होता. दुसरं दिनविशेष, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सन 1941 देशाबाहेरचे प्रयाण. पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे तात्कालिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते सन 1955 उद्घाटन झाले होते. सन 2008 टाटा मोटर्सच्या नॅनो या 1 लाख रुपये किमतीच्या पीपल्स कारने अनावरण केले. रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती सन 1660 शिवाजी महाराजावर चालून आले आणि पराभूत होऊन परत गेले. तर हे काय महत्त्वाचं करंट अफेअर होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.